त्या दिवशी यात्रा आहे म्हणून गावाकडे गेलेलो दुपारचा उन्हाचा चटका सहन होईना म्हणून शेतात जाऊन पडावं म्हणलं तर आमच्या अलीकडच्या शेतात ही माणसांची गरज सगळेजण कोणाची तरी वाट बघत बसलेले आधी वाटलं कोणतरी नेता येणार असं किंवा कोणाच्या तरी, तरी सोयरिकेचा विषय असं पण प्रत्यक्षात एक पांढरा शर्ट पांढरा पायजमा आणि पांढरी टोपी घातलेला माणूस हातात एक नारळ घेऊन आला आणि सगळा गोतावळा त्याच्या भोवती जमला हा माणूस होता पानाडी जमिनीखाली कुठं पाणी सापडू शकतंय हे सांगणारा माणूस कुठं बोर मारायची असली विहीर खोदायची असली तर सगळ्यात जास्त डिमांड याच पानाड्यांना असते सगळ्या कामांना मशीन आल्यापासून माणसांना कोण विचारणार असले प्रश्न पडायच्या जमान्यातही पानाडी लोक आपलं महत्व टिकवून आहेत पण हे पानाडी पाणी कसं शोधतात त्यांच्या पद्धती नेमक्या काय आहेत ते या व्हिडिओमधून जाणून घेऊ सगळ्यात आधी बघू जमिनीत पाणी आढळतं कसं तर पावसाचं पाणी जमिनीत मुरतं आणि मातीच्या वेगवेगळ्या थरांमधून खाली झिरपत राहतं जोपर्यंत पाण्याला कातळाचं थर लागत नाही तोपर्यंत हे पाणी झिरपतच राहत कातळ कठीण असला तरी त्यालाही काही ठिकाणी भेगा असतात त्यातूनही पाणी झिरपत असतं जेव्हा आपण विहीर खणतो तेव्हा आपण या कातळापर्यंत खोदतो ज्यामुळं मातीच्या थरांमध्ये मुरलेल्या पाण्याचे जरे खुले होतात आणि विहिरीला पाणी लागतं हेच बोर मारायचं म्हणलं की थेट कातळच खोदावा लागतो त्यामुळं वर्षानुवर्ष कातळाच्या भेगांमधून झिरपलेलं पाणी आपल्याला बोर मारून उपसावं लागतं कातळा खालचा पाणीसाठा संपला की बोर कोरडी पडते पण भूजलावर अवलंबून असल्यानं विहीर वर्षानुवर्ष आपली आणि पिकांची तहान भागवते आता हे पानाडी लोक काय करतात तर आपल्या जमिनीखाली पाणी नेमकं कुठं आहे हे सांगतात आणि हे सांगण्याच्या त्यांच्या वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती असतात त्यातली पहिली पद्धत म्हणजे झाडाच्या फांदीचा वापर लिंबू जांभूळ उंबर पेरू अशा झाडांची काटकोळी पानं नसलेली आणि वाय आकाराची फांदी या पद्धतीत वापरली जाते पानाडी लोक ही फांदी आपल्या छातीशी धरतात वाय आकारातली दोन्ही टोकं ही जमिनीच्या बाजूला असतात मग जिथं पाणी असेल तिथं हातातल्या फांदीला धक्का पोचतो फांदी उलट्या दिशेनं फिरू लागते ज्या ठिकाणी तीव्रता जास्त जाणवेल त्या ठिकाणी जमिनीत मुबलक पाणी आहे असा अंदाज सांगितला जातो काही पानाडी झाडाच्या फांद्याऐवजी तांब्याच्या गजांचाही वापर करतात फांदी किंवा गज यांचा वापर करून पाणी शोधण्याच्या या पद्धतीला डाऊझिंग असं म्हणतात पाणी शोधण्याच्या दुसऱ्या पद्धतीत नारळ वापरला जातो पानाडी लोक हातात आडवा नारळ घेऊन शेतात चालतात नारळाच्या शेंडीचं टोक विरुद्ध बाजूला असतं चालत असताना जिथं नारळ हातात उभा राहतो किंवा मागच्या बाजूला फिरतो त्या जागेवर पाणी आढळतं असं सांगितलं जात अनेक ठिकाणी जमिनीचा एक केंद्रबिंदू ठरवून तिथं एका माणसाला हाता हातात नारळ घेऊन बसवलं जात त्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाकार भागात दुसरा माणूस हातात नारळ घेऊन फिरतो फिरणाऱ्या माणसाच्या हातातल्या नारळाची हालचाल झाली नाही तर वर्तुळाकार भागाचं अंतर वाढवलं जात मग एखादा पॉईंट असा येतो जिथं केंद्रबिंदूवर बसलेल्या माणसाच्या हातातल्या नारळाची ही हालचाल होते त्याच पॉइंटवर पाणी असल्याचा दावा केला जातो मात्र नारळ हलण्याचं कारण सेंटर ऑफ इनर्शिया असतं म्हणजेच सेंटर पॉइंट पासून प्रेशर पडणारा पॉईंट किती लांब आहे यावर नारळाची हालचाल कशी होणार हे अवलंबून असतं जमिनीतल्या पाण्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो असं भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात तिसऱ्या पद्धतीत वापरला जातो लोलक दोन एक फूट लांबीच्या दोऱ्याला साधारण पाच ग्रॅम वजनाचा धातूचा टोकदार तुकडा जोडला जातो हा लोलक हातात घेऊन पानाडी शेतात फिरत ज्या दिशेला पाणी आहे ती दिशा लोलक दाखवतो आणि पाण्याच्या आला की लोलक गोल फिरतो आणि त्याच जागी पाणी असल्याचा दावा केला जातो लोलक किती वेगात फिरतो यावर पाणी किती खोल आहे याचाही अंदाज वर्तवला जातो काही पानाडी जमिनीतलं पाणी शोधण्यासाठी नैसर्गिक घटकांचा आधार घेतात म्हणजे ज्या भागात भरपूर पाणी लागणाऱ्या झाडांचे आणि वनस्पतींची संख्या जास्त आहे तिथं अर्थातच पाणी असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या अशा भागांना पानाड्यांकडून प्राधान्य दिलं जात सोबतच पाणी शोधण्यासाठी प्राण्यांचाही आधार घेतला जातो या पद्धतीत बेडू खेकडे अशा पाणथळ भागात राहणाऱ्या प्राण्यांना शेतात सोडतात हे प्राणी रात्रभर पाण्याच्या शोधात हिणतात जिथं पाणी असेल तिथं खेकडे जमीन उकरायला सुरुवात करतात मग अशा जागा हेरून जमिनीखाली पाणी असल्याचा अंदाज लावला जातो आणि मग इथं खोदकाम होतं पण या झाल्या नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धती बऱ्याच ठिकाणी सॉइल रेजिस्टिव्हिटी मीटरच्या सहाय्यानं भूजलाचा शोध घेतला जातो हे मीटर काम कसं करतं तर या जमिनीत इलेक्ट्रोड टाकून करंट पास केला जातो जमिनीची इलेक्ट्रिक कॅपॅसिटी शून्य असते पण पाण्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते त्यामुळे जमिनीत पाणी असेल तर या मीटरच्या रिडिंगमध्ये फरक येतो आणि हा फरक किती आहे यावरून पाण्याचा अंदाज लावता येतो पाणी शोधण्याच्या पद्धतींमध्ये किती तथ्य असतं आणि अचूक पद्धत कोणती याची माहिती घेण्यासाठी बोल भिडून पानाडी आणि भूगर्भशास्त्रज्ञ अशा दोघांशी संपर्क साधला तेव्हा पानाडी निखिल बेंद्रे म्हणाले मी जमिनी खालचं पाणी शोधण्यासाठी सुरुवातीला तांब्याचे गज वापरतो काटकोणातले हे गज जिथं रोटेट होतात तिथं पाण्याची वाहिनी आहे असं पकडून मी आणखी दोन तीन लाईन एकत्र करून पाण्याचा पॉईंट ठरवतो त्यानंतर पंचधातूचे गज आणि नारळ वापरून हाच पॉईंट योग्य असल्याची खात्री करतो तांब्याचे गज वापरून शोधलेल्या पॉइंटला नव्याण्णव टक्के वेळा यश मिळतच लाकडी काठ्यांपेक्षा जास्त यश धातूच्या गजांना मिळतं मी काही वेळा मशीनचाही वापर करतो पाण्याच्या पॉईंटजवळ आल्यावर हे मशीन रोटेट होत पण प्रत्येक पॉइंटला बोर लागेलच असं नसतं भौगोलिक परिस्थितीचाही फरक पडतो त्यामुळे पाणी लागेल का आणि नेमकं किती पाणी लागेल हे आधीच सांगता येत नाही तर भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर सतीश ठिगळे सांगतात पाण्याडी ज्या पद्धती वापरतात त्या पारंपरिक पद्धती आहेत ज्या फक्त भारतातच नाही तर परदेशातही वापरल्या जातात माझ्या मते या पद्धतींना कुठलाही वैज्ञानिक आधार नसतो जमिनीखालचं पाणी शोधण्याची सगळ्यात अचूक आणि वैज्ञानिक पद्धत म्हणजे इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी मीटर यात आपण जमिनीवर तीनशे फुटांपर्यंत वायर्स पसरवतो त्याच्या रिडिंग घेतो ग्राफ काढतो आणि त्यावरून जमिनीत पाणी असण्याबाबत अंदाज लावतो आता सॉफ्टवेअरमुळे थेट डेटा फीड करून अचूक ग्राफही मिळतात नारळ फिरला म्हणजे जमिनीत पाणी या गोष्टीला शास्त्रीय आधार नाही मी स्वतः नारळावर बसून वगैरे प्रयोग केले आहेत नारळ काठ्या या गोष्टी प्रेशरमुळे फिरतात जमिनीतल्या पाण्यामुळे नाही पाणाडी ज्या पद्धती वापरतात त्या फुल प्रूफ नसल्या ते तरी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो मात्र झाडांच्या आधाराने जमिनीतला पाणीसाठा ओळखण्यात तथ्य आहे जिओ वॉटर रिसोर्स सर्व्हेनुसार शमी उंबर जांभूळ या झाडांची रूट सिस्टीम चांगली असल्यामुळे या झाडांच्या जवळपास पाणी लागू शकतं आता या सगळ्याचा सार सांगायचा झाला तर पानाड्यांच्या पद्धतींना वैज्ञानिक आधार नसला तरी कित्येक वर्षांची परंपरा आहे आणि या पद्धतींमुळे यश मिळाल्याची अनेक उदाहरणही आहेत त्यामुळे या परंपरा आजही अनेक ठिकाणी वापरल्या जातात पण या जमिनीखाली पाणी लागेल का याची खात्री देता येत नाही हेच मशीनचा वापर केला तर तंत्रज्ञानाच्या मदतीनं अचूक जागा शोधता येणं सहज शक्य आहे तुमच्या भागातले पानाडी कुठली पद्धत वापरतात पाणाड्यांबद्दलचे तुमचे काय अनुभव आहेत आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोल बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका